विद्यार्थी मित्रांनो सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत आहे सीईडी ची सुरुवात कशी करू म्हणजे प्रिपरेशन नक्की मी कशी केली पाहिजे असा ना प्रश्न तुमच्या मनात पडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रॉब्लेम कुठं होतो आपला माहिती आहे का बोर्डची प्रिपरेशन बरं हा व्हिडिओ मी तयार करायच्या अगोदर ना आज दिवसभरात अगदी मुळात शेकडो मुलं मला भेटलेत आज साताऱ्यातल्या कॉलेजमधली मुलं मला भेटायला आले होते काही दूरवरून मुलं आले होते भेटायला पण मी जेव्हा अनालिसिस केलं ना एक्झाम होऊन चार दिवस सुद्धा झालेले नाही आहेत विचार केला तर चार दिवस सुद्धा झालेले नाही आहेत तरी देखील फिजिक्स मुलं विसरलेत रियालिटी मी आहे ते सांगतोय मुलांचं सा काय उत्तर होतं माहितीये का अहो सर आज तर बायोचा पेपर होता ना मग फिजिक्स कसं लक्षात राहील केमिस्ट्रीचं विचारलं तर पुन्हा तेच की सर तो पेपर होऊन किती दिवस झाले कुठं किती दिवस झाले मग अभ्यास करताना चुकलोय आपण लक्षात घ्या मान्य केलं पाहिजे की काय चुकलो आपण की आपण फिजिक्स अभ्यास केला आणि केमिस्ट्री करत असताना फिजिक्स अगोदर डिलीट केलं आणि त्यात केमिस्ट्रीची मेमरी ऍड केली असं बऱ्याच मुलांच्या बाबतीत झालंय सगळ्याच मुलांच्या बाबतीत असं होत नाही मला माहिती आहे काही मुलं एक्स्ट्रॉर्डनरी असतात आता होत आहे काय बघा की उद्यापासून उद्यापासून आपल्याला ना क्रॅश कोर्स मध्ये एक खंबीर सुरुवात करायची ओके okay, सकाळी पाच वाजता युट्यूबवरच व्हिडिओ अपलोड होईल त्यात मी तुम्हाला अगदी व्यवस्थित सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करेन ओके okay? बर आता नक्की करायचं काय कसं करायचं मी तुम्हाला सांगू कोणताही टॉपिक घ्या ना फिजिक्सचा कोणताही टॉपिक घ्या ओके okay? आणि तुम्ही त्या टॉपिकवर सीडत आलेले प्रश्न बघा सोपेच असतात हा पण सगळ्या टॉपिकचे प्रश्न एकत्र आले किती अवघड वाटतंय आपण सुरुवातच घाबरून सुरुवात करतोय की हे पेपर अवघड आहेत हे मला जमेल का इथं पहिली चूक होते मी तुम्हाला सांगू का माझी स्ट्रॅटेजी फिक्स आहे मी तुम्हाला सांगतो की मी तुम्हाला युट्यूबवर सुद्धा हे व्हिडिओ प्रोव्हाइड करणार आहे किंवा ऍपवर ऍज अ डेमो फ्री कंटेंट तुम्हाला सुरुवातीला मी अगदी तेरा तारखेपर्यंत मी प्रोव्हाइड करणार आहे सात तारखेपासून म्हणजे उद्याचा लेक्चर ऍपवर असेल पण ते फ्री कंटेंट असेल ओके मेन पॉइंट काय माहितीये का, का? इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट की फर्स्ट वीक बघा फर्स्ट वीक मध्ये तुम्ही सगळे न्यूमेरिकल संपू शकता का नाही बळानूर आरामात हे होऊ शकतं रोज एक टॉपिक मग उद्या मी टॉपिक कुठला घेणार आहे सॉलिड स्टेट ओके okay. नंतर सोल्युशन ते थर्मोडायनामिक्स आयोनिक इक्ब्रिया केमिकल कायनेटिक्स इलेक्ट्रोकेमिस्ट्री सहा दिवसात सहा टॉपिक फिनिश ओके okay, बर हे होऊ शकतं हे किती मार्काला होऊ शकतं किती मार्काचे प्रॉब्लेम्स आहेत क्लिअर होतील ऑलमोस्ट टेन मार्क्स त्याचबरोबर दिवसभर नेम जर केले असतील त्याच्यावरती आहेत म्हणजे तुम्हाला ना आता नेमका प्रश्न पडलाय ना सुरुवात कशी करू तर बाळांवर एक स्ट्रॅटेजी प्लॅन करूया आपण फोकस केमिस्ट्रीलाच ठेवायचं आहे माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या की केमिस्ट्रीमध्ये चांगले मार्क आपल्याला पडणार आहेत सिरियसली फिजिक्स पेक्षा पण काही मुलं एकदम वेगळे असतात तर का त्यांना फिजिक्स खूप आवडतं तर असं कठीण वाटतं किंवा करू वाटत नाही मग या मुलांसाठी मी सांगतो अरे एकदम सिंपल प्रश्न असतात एकदम सिंपल रिॲक्शन वरती तर आता हे जेई लेवलचे क्वेश्चन्स नाहीत रे सीईटी आपली खूप सोपी आहे पुस्तकाच्या बाहेरचं काहीही येत नाही हे लक्षात घ्या बर मग केमिस्ट्रीचा काही इश्यू नाही आहे पण मी तुम्हाला सांगू का आता माझं एक टार्गेट आहे बरं का माझी एक इच्छा काय आहे बघा सात तारखेपासून म्हणजे उद्यापासून माझ्या ऑफलाईन क्लासेस पण सुरू होत आहेत रोज संध्याकाळी मी ऑफलाईन मध्ये जे काय शिकवलं ना त्याचे एक अनालिसिस समरी असा एक व्हिडिओ संध्याकाळी अपलोड करेन की काय झालं काय मला कळालं कुठं मुलं चुकतायत काय केलं पाहिजे होतं काय आम्हाला कळालं की कुठले क्वेश्चन रिपीट होतात मी आजचं सांगू का आज थोडी मुलं आली होती अभ्यासाला बरं का तर आमच्या असं लक्षात आलं काय की ड्युएल नेचर ही जे डुएल नेचर आहे ना ह्याचे ग्राफ विचारले जात आहेत सॉर की स्कोअर बुस्टर बघा एकदम पंधरा ते वीस क्वेश्चन केवळ ग्राफ वरती आहेत मी तुम्हाला सांगतो एक ग्राफ त्यातला मी तुम्हाला काढून दाखवतो बर का इथं मला सांगा कायनेटिक एनर्जी ओके आणि इकडं आहे इंटेन्सिटी ऑफ लाईट ग्राफ सांगा चला कसा ग्राफ येईल सांगू का असा ग्राफ येईल या हा ग्राफ काय इंडिकेट करतोय कायनेटिक एनर्जी इन्क्रीज होते का डिक्रीज होते का कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंट आहे कारण कायनेटिक एनर्जी इंटेन्सिटीवर डिपेंड नाही आहे चला नेक्स्ट okay, ग्राफ कायनेटिक एनर्जी पण इथं मी फ्रिक्वेन्सी घेतोय ओके मग हा ग्राफ कसा येईल इथून येईल कारण ही जी फ्रिक्वेन्सी आहे ना ही थ्री शोल्ड फ्रिक्वेन्सी आहे नेक्स्ट ग्राफ स्टॉपिंग पोटेन्शियल आणि फ्रिक्वेन्सी सेम ग्राफ येणार कारण कायनेटिक एनर्जीच्या फॉर्म्युल्यामध्ये स्टॉपिंग पोटेन्शियल आहे ना इन टू बी नॉट आलं का ध्यानात सगळे ग्राफ तुमचे क्लिअर होतील सगळ्यात महत्वाचं आता नेक्स्ट अजून तुम्हाला दाखवतो बरं का समजून घ्या हे दोन ग्राफ काढलेत याचा अर्थ दोन वेगळे वेगळे मेटल आहे तर हा मेटल ए आणि हा मेटल बी ओके इथं स्टॉपिंग पोटेन्शियल आहे म्हणा इथं फ्रिक्वेन्सी ही, ही फ्रिक्वेन्सी मेटल ए ची म्हणूया आपण ही थ्रिशोल्ड फ्रिक्वेन्सी आहे मेटल बी ची वर्क फंक्शन कुणाचं जास्त असणार आहे सांगू सा का वर्क फंक्शनचा फॉर्म्युला काय एच इन टू थ्रिशोल्ड फ्रिक्वेन्सी मग थ्रीशोल्ड फ्रिक्वेन्सीला ते डायरेक्टली प्रपोर्शनल आहे त्यामुळं ज्याची ही व्हॅल्यू जास्त त्याचं वर्क फंक्शनची व्हॅल्यू पण काय जास्त सो सिम्पल काढा की ग्राफ बघा ना थोडस पण मी देतो ना तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून आता क्रॅश कोर्स मध्ये आपल्याला अगदी डेली व्हिडिओ अपलोड होणार आहेत पण एक दिवस त्यातला ना व्हिडिओ सोल्युशन असणार आहे पंधरा तारखेनंतर बरं का मग पंधरा तारखेपर्यंत मी तुमचा कॉन्फिडन्स एवढा वाढवणार आहे ना की तुम्हाला ही सीईटी सोपी वाटायला लागेल आणि जेव्हा तुम्हाला सीईटी सोपी वाटायला लागेल ना तेव्हा तुम्हाला भारी वाटेल मग आम्ही काय केलं की सुरुवातीला मुलांना कॉन्फिडन्स येत नव्हता मग चला ड्युअल नेचर त्यांना मी एक काम करूया म्हणलं की सगळे पीवायक्यूज बघूया आपण ट्वेंटी ट्वेंटी थ्रीचे माझ्याकडे टार्गेट पब्लिकेशनचं पीसीएम पण आहे टार्गेटचं पीसीबी पण आहे टोटल चोवीस पेपर बघितले मी तर कंपल्सरी एक किंवा दोन प्रश्न हा डुएल नेचर वरती आहे आणि तो अतिशय सोपा आहे अतिशय सोपा आहे डी ब्रॉग्लिज वरती ढिगाने क्वेश्चन आहेत खूप प्रश्न आहेत आणि ते सोपे आहेत अरे पण डी ब्रॉगलीज तुम्हाला माहिती आहे ना तुम्हाला सांगतो एच अपॉन मोमेंटम ओके एच अपॉन पी मग एच इक्वल्स टू मोमेंटम म्हणजे काय सांगा मास इन टू बर मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो हाफ एम व्ही स्क्वेअर चला मास मासन मल्टिप्लाय करा मासन डिवाइड करा प्रॉक्समोट करा ट्वाइस एम ई दॅट इक्वल्स टू एम स्क्वेअर व्ही स्क्वेअर मग रूट काढा ट्वाईस ई दॅट इक्वल्स टू एम व्ही मग मला सांगा इथं मिळालं एम च्या ऐवजी ट्वाइस एम ई आता मी लिहिलेलं तुम्हाला कळतंय का बघा याचा अर्थ डी इज डायरेक्टली प्रशनल टू इ रेस्ट टू मायनस मधला क्वेश्चन आहे कळाला का बघा हे रूट म्हणजे हाफ असतं खाली ई रेस टू हाफ वर गेल्यावर ई रेस टू काय होणार आहे मायनस हाफ मग आलं का ध्यानात तुमच्या व्यवस्थित सगळ्या गोष्टी लक्षात आल्या का बर आता सगळ्यात महत्वाचं बरं का की क्रॅश कोर्स बद्दल बऱ्याचशा मुलांना डाऊट्स आहेत अशा सगळ्या डाऊटची मी आता लगेच तुम्हाला उत्तर देतो आता काही कॉमन प्रश्न आहेत त्याची उत्तर देतो प्रश्न खूप आहेत मी कंटिन्युअसली मुलांशी बोलतोय बरं का पहिला प्रश्न व्हिडिओ रेकॉर्डेड असतील ओके छान पैकी अगदी बेसिक पासून शिकवलं गेलेलं आहे व तुमच्या मनातील भीती दूर करा त्या भीतीमुळेच मुलं काय करतायत व्हिडिओ पूर्णपणे बघत नाहीयेत आणि पॅनिक मोडमध्ये जात आहेत मी असताना घाबरायचं नाही व्हिडिओ रेकॉर्डेड आहेत पण मी तुम्हाला सांगू का तुला आणखीन एक प्रश्न आहे त्याला प्रश्न अगोदर पहिला बघूया आपण डिस्कशन नक्की करूयाच्यावर पी क्यूज घेतले जाणार का ऑफकोर्स बोर्डच्या वेळेस आपली स्ट्रॅटेजी काय होती पीवाय क्यू आले ना प्रश्न रिपीट झाले ना मी तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये आत्ता सांगतो लक्षात घ्या हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन आपण जे घेतलेत ना त्यातलेच येणार आहेत तसेच येणार आहेत आलेत आणखीन काय वेगळं पाहिजे एक लक्षात घ्या पण मी तुम्हाला आता भीती दाखवत नाहीये पण मध्ये पन्नास प्रश्न असतात असं कन्सिडर करा पन्नास पैकी एकही प्रश्न पुस्तकातला आहे तसा येत नाहीये आहे तसा येत नाही पण कन्सेप्ट त्याच आहेत ना तुम्हाला एकदम कुठल्या वेगळ्या मधले प्रश्न आहेत का नाही आहेत म्हणजे प्रश्न सोपे असतात फक्त मग आपल्याला अवघड का वाटतंय कारण दहावी अकरावी बारावी बोर्डच्या एक्झाम पर्यंत आपली मानसिकता काय होती की आपण अगोदर प्रश्न पाठ करतोय आपण अगोदर प्रश्न पाठ करतोय आणि मग उत्तराकडे जातोय ही मोठी चूक आहे तेव्हा हिथं मला मार्क्स चांगले हवेत बरं का मी तुम्हाला सांगू का की मी तुम्हाला मॅथ लेक्चर्स नवीन जे प्रोव्हाइड करणार आहे आता रेग्युलरली म्हणूया आपण त्याच्यामध्ये मी शॉर्टकट्स हिंट टेक्निक याच गोष्टीचा वापर करणार आहे की जेणेकरून आपल्याला त्याची भीती कमी होईल आणि मी माझं काम असते तुमच्या लक्षात आलं असेल बोर्डच्या एक्झामच्या वेळेस मी असताना सिरियसली तुम्ही घाबरू नका पी वाय क्यूच घेतो आम्ही हे लक्षात घ्या बर रोज किती व्हिडिओज तर ह्याचं उत्तर सांगू का ह्या वर्षी वेगळी कंडिशन आहे पहाटो पहिल्या कोविडच्या वेळेस मध्ये एक्झाम झाली नेक्स्ट इयर सप्टेंबरमध्ये माझा मुलगा ज्यावेळेस होता ऑगस्ट ऑगस्टमध्ये गेल्या वर्षी मे मध्ये आता एप्रिल मध्ये एक्झाम आहे प्रॉब्लेम लक्षात आला का हो वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी काय केलंय की पूर्ण कोर्स अपलोड करून ठेवलाय टॉपिक राहिला असेल टेस्ट राहिले असेल तेही अपलोड होईल पंधरा तारखेपर्यंत आणि मग ते व्हिडिओ ऑलरेडी तुम्हाला अवेलेबल आहेत मग तुम्हाला सकाळी पहाटे आम्ही जे शेड्यूल देतोय ना त्यात मी पण पन... अगदी उद्यापासून ते शेड्यूल देणार आहे की कुठले कुठले टॉपिक फिनिश करायचे ते ओके बर व्हिडिओ ड्युरेशन किती वेळा आता हे का मुलं विचार तुम्हाला कळत नाहीये हे ना तो व्हिडिओ किती वेळाचा असेल हे त्या टॉपिक वर डिपेंड आहे ना छोटा टॉपिक असेल तर एकदम छोटा व्हिडिओ असेल मोठा टॉपिक असेल तर दोन तीन पार्ट सुद्धा करावे लागतील मॉक टेस्ट या कशा असतील सीट लेवलच्या असतील का ऑफकोर्स असणार आहेत ओके बर आता सगळ्यात महत्वाचं क्रॅश कोर्स केव्हापासून स्टार्ट होणार आहे ऍक्च्युली आपलं जे या वर्षीचं प्लॅनिंग आहे ना तर पंधरा तारीख जे आहे ना ती पहिली मॉक टेस्ट असणार आहे फुल लेन्थ सोळा तारखेला त्याचं व्हिडिओ सोल्युशन मिळणार आहे ओके आणि मी वर पण व्हिडिओ अपलोड करत राहणार आहे बरं का बाळा घ्या पण क्रॅश कोर्सचे व्हिडिओ हे आपले वरती असतात बऱ्याच प्रमाणात ते पण माहित नाही क्रॅश कोर्स परचेस करायचा असं माहित नाहीये वरती व्हिडिओ आहेत तुम्ही सह्याद्री डिटोर हे ऍप डाउनलोड करा तिथं तुम्ही आय एम इंटरेस्टेड असं क्लिक केलं की तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येईल पेमेंटच्या लिंक मिळतील तुम्ही कुठल्याही मेथडनं पेमेंट करू शकता ओके बर मॉक टेस्टचं सोल्युशन मी तुम्हाला बोललो पूर्णपणे वेगळी मेथड असणार यावेळेस मी तुम्हाला जसं तुम्ही पेपर सोडवताना काय स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे ऑलमोस्ट सगळ्या टॉपिकला काही टॉपिक सोडले तर पण क्रॅश कोर्सच्या मॉक मॉकटेचं सोल्युशन तसं नाहीये मला तुम्हाला सांगायचंय की या क्वेश्चनला स्किप करा हा इमिजिएटली सोडवा हा बघा कुठला टॉपिक आहे आठवा म्हणजे माझं ते दीड तासात होणार नाहीये दीड तास होणार नाही मला कदाचित वेळ लागेल लक्षात घ्या म्हणजे पण का तुम्हाला एक्सप्लेन करत करत करणार आहे ना मी लक्षात घ्या पण माझ्या तशा सोल्युशन मुळे तुमचा फायदा होणार आहे लक्षात घ्या तुम्हाला आयडिया येणार आहे की स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ओके बर शेड्यूल तुम्हाला शेड्यूल हे दिलं जाणार आहे आणि कदाचित मी ना सांगतो पंधरा तारखेला तुम्हाला वीकली शेड्यूल पण देईल रोज तीन 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 टॉपिक कम्प्लीट करायचंय आणि आपण ठरल्याप्रमाणे पहिल्या वीक मध्येच केमिस्ट्री मी इतकं परफेक्ट करून घेणार आहे तुम्ही ऍप वरचे पहिला जो लेक्चर असणार आहे ते नक्की बघा कॉन्फिडन्स एवढा वाढणार आहे तुमचा काही विचारूच नका किंवा मला असं कधी वाटतं लक्षात घ्या की ऍप पेक्षा एखादा युट्यूबवर येतो ओके फर्स्ट डेमो लेक्चर युट्यूबवर देऊया मग तुमच्या कल्पना येईल तुम्हाला आयडिया लक्षात येईल की सगळं सोपं हो आहे ओके बरं मग आता बरेचशे प्रश्नांची उत्तर मी दिलेत अजून तुमचे प्रश्न असतील ओके पण विचारा काय होतं माहितीये का आ, एक विश्वास ठेवा माझ्यावर हजारो मुलांनी विश्वास ठेवला आतापर्यंत हजारो मुलांचा रिझल्ट चांगला लागलेला आहे पण तुम्ही या साताऱ्यात बघा मी कुठेही बॅनर लावत नाही कारण माझ्याकडं आल्यानंतर रिझल्ट लागेलच याची मी गॅरंटी कधी देत नाही कारण ते तुमच्यावर पण डिपेंड आहे पण फुल सपोर्ट माझा तुम्हाला असणार आहे लक्षात घ्या म्हणजे तुमचा आत्मविश्वास तुम्हाला गेलेला आत्मविश्वास तुम्हाला मिळवून देणं हे माझं पहिलं काम असणार आहे हा आपण हे करू शकतोय काही अवघड नाहीये याची जाणीव तुम्हाला करून दिली की बास माझं काम झालं ओके मग उद्यापासून एक चांगली सुरुवात ऑल द बेस्ट